घरगुती गैस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी खुशखबर आहे। केंद्र सरकारने घरात गैसची चणचण भासू नये याकरता 5 किलोचा सिलेंडर स्वस्त दरात देण्याचा निर्णय घेतलाय। घरगुती गैस ग्राहकांना आता नियमित सिलेंडर बरोबरच लहान सिलेंडरचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे। ग्राहक त्यांना 14.2 किलोचे 12 किंवा 5 किलो वजनाचे 34 सिलेंडर हवे हे ठरवू शकणार आहेत। विधानसभेतील दुष्काळावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांसाठी 10,000 कोटींच्या मदतीची मागणी केली आहे। तसंच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं पीक कर्ज आणि वीज बिल माफ करण्याचीही मागणी पवारांनी केली आहे। तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना पेन्शन आणि त्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाची मागणी त्यांनी केली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी शोधण्यात अपयश आल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली। एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही लेखी कबुली दिली आहे। राज्यात 5 लाख सोलार पंप तातडीनं बसवणार असल्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलाय। त्यासाठी लवकरच ग्लोबल टेंडर काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। विदर्भातल्या 6 जिल्ह्यात जिथे सर्वाधिक आत्महत्या होत आहेत तिथे पहिल्या टप्प्यात सोलार पंप बसवण्यात येणार आहे। काल डेंग्यूचा मुद्दा विधान परिषदेत गाजला। राज्यात 10 महिन्यात 7,383 रुग्ण आढळले, त्यातले 72 रुग्ण दगावल्याची आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत। राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाडोत्री विमानानं सहकुटुंब तिरुपतीवारी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। अर्थमंत्र्यांनी ठेकेदाराच्या खर्चांना सहल केल्यानं मंत्री महोदय अडचणीत येण्याची शक्यता आहे। तर सुधीर मुनगंटीवार यांनी या सहलीविषयी माझ्याशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मालेगाव मनपा महापौरपदी तिसरा महाज पार्टी शहर विकास आघाडी आणि शिवसेना आघाडीचे हाजी इब्राहिम मोहम्मद यासिन विजयी झाले। त्यांनी काँग्रेस जनता दल आणि मालेगाव शहर विकास आघाडीच्या बुलंद इक्बाल निहाल अहमद यांचा पराभव केलाय। जळगाव महापालिकेत मनसे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि खान्देश विकास आघाडी अशी नवी युती उदयास आली आहे। सर्व पक्ष पाठिंब्यानं भाजपच्या ज्योती चव्हाण यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून सोडण्यात आलेलं पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दाखल झालंय। मराठवाड्यासाठी भंडारदरा निळवंडे आणि मुळा धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं। निळवंडे धरणाचं पाणी जायकवाडीत पोहोचण्याची आज शक्यता आहे। कोकणातल्या कोयना अवजलाचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। निर्माण झालेली आहे। कोयना अवजल अभ्यास समितीचे सदस्य श्रीरंग कद्रेकर यांनी पाणी मराठवाडा आणि मुंबईला वळवण्याच्या सरकारच्या योजनेला आक्षेप घेतलाय। आधी कोकणचा पाणी प्रश्न सोडवा, नंतरच कोयनेचं पाणी कुठेही घेऊन जा असा पवित्रा कोकणातल्या आमदारांनी घेतलाय। घुमान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांची निवड झाली आहे। त्यांनी भारत सासणे यांचा 71 मतांनी पराभव केलाय। मोरे यांना 498 मतं मिळाली आहेत। आजपासून पुण्यात सुरांचा उत्सव सुरू होता। या महोत्सवाचं हे 62वं वर्ष आहे। या महोत्सवामध्ये जुन्या आणि नवीन पिढीचे जवळपास 25 हून अधिक कलाकार आपली कला सादर करतील। मुंबईतही सर्व टॅक्सी चालकांचे रेकॉर्ड्स तपासले जात आहेत। आज 12 वाजेपर्यंत सर्व टॅक्सी चालकांचे रेकॉर्ड्स देण्याचे आदेश आयुक्तांनी टॅक्सी ऑपरेटर्सना दिले आहेत। दरम्यान या बैठकीला जात असताना वांद्र्यात कलेक्टर ऑफिस समोर उबेरच्या जनरल मॅनेजरवर हल्ला करण्यात आला। मुंबईच्या शाहू नगरमध्ये 19 वर्षीय तरुणानं 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे। ही मुलगी आपल्या आजीसोबत शाहू नगरमध्ये राहत होती। घरात एकटीच असल्याचं पाहून नराधमानं पैशाचं आमिष दाखवलं आणि चिमुकलीवर अत्याचार केला। नालासोपारात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कारची घटना समोर आली आहे। पीडित मुलगी रात्री 10:30 सुमारास 5 जणांनी तिला जबरदस्तीनं बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत नेलं आणि तिच्यावरती सामूहिक बलात्कार केलाय। आरोपीनं अटक न झाल्यानं संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केलाय। कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या 7 सराईत महिला चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून आतापर्यंत 4 घरफोड्या केल्याची माहिती उघड झाली आहे। तसंच 45,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे।
राज्य सरकारने नेमलेल्या ग्राहक संरक्षण सल्लागार समितीच्या अध्यक्षांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. सरकार दरबारी ग्राहकांच्या हक्कांची कशी उपेक्षा होते याची लखतर समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी वेशीवर मांडली आहे. शैक्षणिक सोयी सुविधा आणि वसतिगृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी अप्पर आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांना ऍडमिशन रद्द करण्याचे धमके मिळत आहेत. ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा यासाठी कामगारांनी पालिका मुख्यालयासमोर ठाणेचे महापौर संजय मोरे आणि विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांच्या गाड्या अडवून आपला निषेध व्यक्त केला. दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यातल्या वाल्हेमध्ये एक वेगळं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून न देता ते पालखी मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसमधल्या प्रवाशांना वाटण्यात आलं. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात एका डॉक्टरच्या प्रसंगावधानामुळे 11 वर्षांच्या मुलाला जीवनदान मिळालेलं आहे. कामराजनगरमध्ये राहणाऱ्या 11 वर्षांच्या सुभाषचे प्राण वाचवण्यात डॉक्टर महेंद्र लोखंडे यांना यश आलेलं आहे. कार्डियाक लाईफ सपोर्ट टेक्निकद्वारे सुभाषच्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. मुलुंडमध्ये पुन्हा एकदा डम्पिंग ग्राउंडचं आंदोलन पेटलेलं दिसून येत आहे. गेली वर्षानुवर्षे याविरोधात अनेक राजकीय पक्षांनी आंदोलनं केली, मात्र आता मुलुंडमधल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून डम्पिंग ग्राउंड विरोधात आवाज उठवत शिवसेनेला घरचा आहेर दिलाय. नंदुरबारच्या सारंगखेडामधला चेतक फेस्टिवल म्हणजे अश्वशौकिनांसाठी पर्वणीच असते. देशातला दुसऱ्या क्रमांकाचा घोडेबाजार सारंगखेडा इथे दरवर्षी भरतो. घोड्याचं खरं कसब तसंच खरेदीदाराला घोड्याची पारख करायची असल्यास त्याचं कसब जोखावं लागतं. आपल्या बोल्ड लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालेलं आहे. ते 75 वर्षांचे होते. भारत रशिया यांचे संबंध व्यापक पायावर आधारित आहेत, त्यामुळे भारतातील सत्ता बदलाचा या संबंधांवर काहीही परिणाम होणार नाही असा विश्वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यक्त केला आहे. पुतीन भारत दौऱ्यावर आहेत. 15व्या वार्षिक भारत रशिया परिषदेत पुतीन आणि मोदी यांची आज भेट होणार आहे. बालहक्क चळवळीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफजई यांचा जगातल्या सर्वोच्च अशा नोबेल पुरस्कारानं गौरव करण्यात आलेला आहे. नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं या दोघांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. 11 लाख अमेरिकन डॉलर्स हा पुरस्कार या दोघांना विभागून देण्यात आलाय. बालहक्कांसाठी लढणाऱ्या कैलाश सत्यार्थी यांनी भारतीय पित्याला पाकिस्तानी कन्या मिळाली आणि पाकिस्तानी कन्येला भारतीय पिता मिळाला अशा भावुक शब्दात मलालाबाबत भावना व्यक्त केला. तर नोबेल पुरस्काराचा निधी पाकिस्तानात शाळा उभारण्यासाठी वापरणार असल्याचं मलाला यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांचं अभिनंदन केलंय. संपूर्ण जग नोबेल पुरस्कार वितरण सोहळा पाहतोय, हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं मोदींनी सांगितलं. नोबेल पुरस्कार सोहळ्यास कोंदण लाभलं ते हिंदुस्थानी संगीताचं. पाकिस्तानचे सुफी गायक राहत फतेह अली खान आणि भारताचे ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांच्या सुरांनी या कार्यक्रमाला वेगळीच उंचीवर देऊन ठेवलं. मलाला युसुफजईवर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी ती शाळेतून परत येत होती. तिच्या अंगावर असलेला गणवेश रक्तानं लाल झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या नोबेल सेंटरमध्ये एका काचेच्या पेटीत मलालाचा हा ऐतिहासिक युनिफॉर्म प्रदर्शित करण्यात आलाय. आग्रा इथं झालेल्या धर्मपरिवर्तनाचे पडसाद संसदेमध्ये उमटले आहेत. 8 डिसेंबरला देवरी रोड इथं 200 मुस्लिमांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा धर्मजागरण समन्वय विभाग आणि बजरंग दलानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. या संपूर्ण घटनेशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचं मंत्री नक्वी यांनी सांगितलं आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातल्या प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या याकूब मेमनच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयानं काल स्थगिती दिली आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, मात्र याकूब मेमननं या निर्णयावर फेरविचार याचिका न्यायालयात केली होती. आत्महत्येचा प्रयत्न हा यापुढे गुन्हा असणार नाही, त्यासंदर्भातील इंडियन पिनल कोडमधील कलम 309 रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय गृह खात्यानं घेतला आहे. देशातील 18 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांनी हे कलम रद्द करण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला जात असे.
आशुतोष महाराज यांच्यावरील अंत्यसंस्कार 15 डिसेंबरपूर्वी होणार की नाही याचा निर्णय हरियाणा कोर्ट आज देणार आहे. हायकोर्टाचा दुहेरी बेंच याबाबत निर्णय देणार आहे. दिव्य ज्योती यांनी हायकोर्टात याबाबत याचिका केली होती. पाकिस्तान हे जगातला 8व्या क्रमांकाचं धोकादायक राष्ट्र ठरलेलं आहे. अमेरिकेतल्या इंटेल सेंटर या खासगी कंपनीनं जगातल्या धोकादायक राष्ट्रांची यादी जाहीर केलेली आहे. यात पाकिस्तान पहिल्या 10 स्थान पटकावलंय तर इराक हा सर्वात धोकादायक असल्याचं समोर आलंय. हौसेला मूल नसतंच पण ऐतिहासिक ऐवज जपण्याचं समाधान मात्र अमूल्य असतं याची प्रचिती गोव्यात आली. देशाच्या संपन्न इतिहासाची साक्ष देणारा नाणी महोत्सव गोव्यात सुरू आहे. हिंदू मुघल मराठा इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज अगदी प्राचीन आणि दुर्मिळ नाणी इथं ठेवण्यात आली आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.